मोदी नावावर वक्तव्य केल्याबद्दल मोदी सरकारच्या दबावामुळे राहुल गांधी यांना सुरत कोर्टाने 2 वर्षाची शिक्षा केली. या विरोधात सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे, प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवन सोलापूर येथे हुकुमशाही मोदींचा पुतळा दहन करण्यात आला. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राहुल गांधी हुकुमशहाच्या विरोधात आवाज उठवत आहेत. अनेक मोदी नावाचे चोर देशाला लुबाडून पळून गेले, त्या विरोधात चुकीला चुकीचे बनण्याचे धाडस दाखवत आहे. राहुल गांधी यांचा आवाज दाबण्यासाठी हुकुमशहा मोदी सरकार कधी ईडी, कधी पोलीस, कधी केस, कधी शिक्षा देऊन धमकवण्याचा प्रयत्न करत आहे. तरीही राहुल गांधी घाबरणार नाहीत. यापुढेही हुकुमशाही विरोधात, महागाई विरोधात, बेरोजगारी विरोधात, भ्रष्टाचार विरोधात लढत राहणार, असे युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांनी निषेध व्यक्त केला. नीरव मोदी, ललित मोदी हे मोदी अण्णावाचे तिघही मोदी अण्णावाचे चोर आहेत असं वक्तव्य केलं होतं. त्या निर्णयावर आज सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना आपल्याला सजा पाहिजे किंवा सजा पाहिजे की तुम्ही माफी मागा, तर राहुल गांधींनी माफी मागितली नाही तर मला सजा पाहिजे असं त्यांनी सांगितलं. त्यावेळेस सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना 2 वर्षाची शिक्षा दिली व लगेच त्यांना जामीन दिलेला आहे. मला देशाचे नरेंद्र मोदी यांना सांगायचं आहे, आपण राहुल गांधी यांचा आवाज कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तर राहुल गांधी थांबणार नाहीत. आपल्याला माहीत असेल देशाच्या इतिहासामध्ये वीर भगतसिंग यांनी सुद्धा इंग्रजांविरुद्ध लढा देत होते. त्यावेळेस इंग्रजांनी त्यांना विचारलं की आपल्याला माफी पाहिजे की आपल्याला फाशी पाहिजे. त्यावेळेस वीर भगतसिंग यांनी सांगितली मला फाशी पाहिजे. त्याचाच मुताबिक आज राहुल गांधी लोकांच्या गोगरब्याच्या अन्यायाविरुद्ध लढत आहेत. आज 2024 निवडणुका डोळ्यासमोर नरेंद्र मोदी हे राहुल गांधींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. राहुल गांधी थांबणार नाहीत. इन्कलाब जिंदाबाद, युवक काँग्रेस जिंदाबाद, राहुल गांधी आपण संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. या आंदोलनात युवक काँग्रेस शहर अध्यक्ष गणेश डोंगरे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव प्रवीण जाधव, श्रीकांत वाडेकर, उत्तर विधानसभा अध्यक्ष महेश लोंढे, माजी परिवहन समिती सदस्य तिरुपती परके पंडला, विवेक इंगळे, महेंद्र शिंदे, गणेश साळुंके, शशिकांत शेळके, किरण राठोड, आशुतोष वाले, गणेश वाघमारे व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.